हे सगळं असं म्हणजे अचानक? अचानक नाही, मी याचा खूप आधीपासून विचार करत होतो. जानकीला एका भावंडाची गरज आहे. असं ती म्हणाली का तुला? अगं तू इतकी पॅनिक होऊ नकोस ना. मी काय सांगतोय ना ते नीट ऐकून घे. अरे तिला साधा एक शब्दही नीट बोलता येत नाही आणि तुला लगेच तिच्या गरजा कळायला लागल्या. अगं मी तिच्या भविष्याचा विचार करूनच बोलतोय. हो पण वर्तमान काळाची परिस्थिती तुला दिसत नाहीये का? अभि दिसतय म्हणूनच म्हणतोय. जानकी घरात आल्यापासून सगळं किती बदललंय, आपण किती बदललो. ती आसपास असताना आपण आपली सगळी चिंता सगळा ताण सगळं विसरून जातो. आता काही महिन्यांपूर्वी आपलं भविष्य सुद्धा किती अनिश्चित होतं ना. मला आत्ता त्या विषयावर काही बोलायचं नाहीये. अनघा बोलावं लागेल. तू तू विचार कर ना, जे काही घडलं त्यानंतर तुझा माझ्यावर विश्वास राहिला नव्हता, आपल्यात दुरावा निर्माण झाला होता आणि मला सुद्धा तुझा विश्वास परत मिळवण्याचा मार्ग मिळत नव्हता. पण जानकीने नकळत तो मार्ग दाखवला. आणि तुला असं वाटतंय का आता सगळं पूर्वीसारखं सुरू झालंय? आपल्यात कदाचित ते पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाहीये, पण आता त्या प्रेमाने हे एक नवीन रूप घेतलंय असं नाही वाटत तुला? अभि प्लीज. मी प्लीज म्हणतो तुला. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्या बरोबर जगायचंय आणि त्यासाठीच मला तुझ्या बरोबर आपलं एक स्वतंत्र कुटुंब असायला हवं. स्वतंत्र कुटुंब ज्यात स्वातंत्र्य फक्त तुलाच असेल ना? माझ्यावर मात्र हजार जबाबदाऱ्या वाढणार, अजून रिस्ट्रिक्शन्स वाढणार आणि उरलं सुरलं माझं एक छोटस आयुष्य आहे ते सुद्धा संपून जाणार. म्हणजे आपला संसार, आपलं घर हे तुझं आयुष्य नाही? अभी उगाच वेगळ्या टोकाला जाऊ नकोस. नघा तुला वाटतंय तसं काही होणार नाही. असं कसं होणार नाही? मी आहे ना. ह्याचीच भीती वाटते. काय हे सगळं तू आत्ता का बोलतोय? अचानक हा विषय का काढलास हे मला कळत नाहीये. असं समजू नकोस. मी तुला काम करायला नकोय, माझं करिअर घडायला नकोय. मी जानकीची आई म्हणून नाही, तुझी फुल टाइम केअरटेकर व्हायला हवी आहे म्हणून हे सगळं करतोयस. हे बघ तू आता हे काही बोलतेस. कॉमन सेन्स आहे अभी. दुसरं बाळ जन्माला आल्यानंतर फुल टाइम काय, पार्ट टाइम सुद्धा काम करू शकणार नाही मी, कारण तेवढा वेळच उरणार नाही माझ्याकडे. आणि मग माझी ट्रॉफी वाईफ होण्याची तुझी इच्छा पूर्ण होईल, बरोबर ना? घरचं सगळं करायला, चार चौघांच्यात मिरवायला, फक्त एक शोभेची बाहुली. अनघा काय बोलतेस तू, कुठला विषय कुठे नेतेस? बरोबर मला एक चांगलं काम मिळालेलं असताना, माझी प्रगती होत असताना हा विचार तुझ्या डोक्यात आला ना. मी जानकी बरोबर जास्तीत जास्त वेळ घालवत नाहीये म्हणून मला घरात डांबून ठेवण्यासाठी हा मार्ग निवडलास. त्या दिवशी जानकीला ताईकडे सोडून गेले त्याची शिक्षा आहे काही? असं नाहीये. असंच आहे अभी. म्हणजे विचारांनी ब्लॅकमेल करता येत नाहीये म्हटल्यावर मग इमोशनली ब्लॅकमेल करायचं? म्हणजे एकदा का सगळ्यांसमोर तुझ्या प्रस्तावाला नाही म्हटलं की सगळे मलाच दोष द्यायला मोकळे.